ब्रेकिंग न्यूज चे प्रायोजक आहेत दि मोतीलिंग बिल्डकॉन। मोतीलिंग बिल्डकॉन म्हणजे केवळ आर्किटेक्चर तयार करणं नव्हे तर स्वस्त दरात लक्झरी लिव्हिंग आणि आधुनिक जीवनशैलीचे दरवाजे। रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे भात खतांची मागणी नोंदवण्याचं आवाहन। रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 481 पॉझिटिव्ह रुग्णांची भर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 तासात 629 पॉझिटिव्ह रुग्णांची भर। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रत्नागिरी बाजारपेठेचा प्रवेशद्वार बंद। 10वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, जनहित याचिका दाखल। देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत 17.72 कोटींपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या। केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर, परीक्षा आता 10 ऑक्टोबरला।